नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे प्रेशर कुकर वापरण्यापूर्वी पाच महत्त्वाच्या गोष्टी आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत तर घरामध्ये प्रेशर कुकर हा किचनमधील सर्वात महत्त्वाचा घटक आहे प्रेशर कुकरमध्ये अन्न लवकर शिजत असल्याने वेळ देखील वाचतो आणि अन्नाची गुणवत्ता देखील टिकून राहते परंतु रोजच्या वापरण्यात येणारा प्रेशर कुकर हाताळताना खूप सावधगिरी बाळगणे गरजेचे असून यासोबतच सुरक्षा नियमांचे पालन देखील करणे महत्वाचे आहे कारण प्रेशर कुकर मध्ये जास्तीचा दाब जमा झाला तर तो फुटून अपघाताचे कारण बनू शकते तेव्हा प्रेशर कुकर वापरण्यापूर्वी कशी काळजी घेऊ घ्यायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पाच गोष्टी या लक्षात ठेवून प्रेशर कुकर आपण त्या पद्धतीने हाताळू शकतो चला तर मग आपण पहिली गोष्ट पाहणार आहोत ओव्हरलोड करू नका प्रेशर कुकर कधीच ओव्हरलोड करायचा नाही प्रेशर कुकरमध्ये तुम्ही अन्न शिजवणार असाल तर तुमचा प्रेशर कुकर जास्त भरलेला नाही ना याची खात्री करा तांदूळ डाळी भाज्या इत्यादी बनवताना अर्ध्यापेक्षा जास्त प्रमाणात अन्न टाकल्यास दाब वाढल्याने प्रेशर कुकर फुटू शकतो त्याच्यामुळे आपण अर्ध्याच्या खालीच भाज्या डाळ वगैरे शिजून घेणार आहोत दुसरा पॉईंट पाहणार आहोत लगेच उघडण्याचा प्रयत्न करू नका अन्न शिजवल्यानंतर चांगले शिजले आहे की नाही हे जाणून घ्यायचे असेल तर थोडा वेळ थांबा आणि प्रथम कुकरमधील दाब पूर्णपणे सुटण्याची प्रतीक्षा करा दाब देऊन त्याचे झाकण उघडण्याचा प्रयत्न केल्यास अपघात होऊ शकतो तिसरा पॉइंट पाहणार आहोत नीट स्वच्छ करा जेव्हा तुम्ही प्रेशर कुकर वापरायला जाल तेव्हा प्रथम त्याची शिट्टी सेफ्टी हॉल्स तपासा आणि तो कुठेतरी ब्लॉक झाला आहे का ते पहा कुकरची वेळोवेळी नीट स्वच्छता करणे आवश्यक आहे याशिवाय रबर चांगले काम करत आहे की नाही हे देखील तपासणे महत्वाचे आहे चौथं पॉईंट पाहणार आहोत एक्सपायरी डेट चेक करा प्रेशर कुकर खरेदी करताना त्याच्यासोबत मिळालेल्या पुस्तकात कुकरची एक्सपायरी डेट लिहिली जाते तेव्हा ती तारीख लक्षात ठेवा सहसा पाच वर्षांनी कुकर बदला प्रेशर कुकरचा खालचा भाग फुगीर किंवा गोलाकार झाला असेल तर तो बदलायलाच हवा आपण दर पाच वर्षांनी कुकर बदलला किंवा तो दुकानात जाऊन रिपेअर करून नीट व्यवस्थित करून घेतला तरच तो आपण कुकर पुढे वापरू शकतो पाचवा पॉईंट पाहणार आहोत कुकरमध्ये कोरड्या गोष्टी कधीही शिजवण्याचा प्रयत्न करू नका कारण कुकरमध्ये अन्न शिजवताना किमान तीनशे मिली पाणी किंवा द्रव्य असणे आवश्यक असते जास्त पाणी वापरणेही धोकादायक ठरू शकते तर कुकर वापरताना या पाच गोष्टी जर आपण लक्षात ठेवून कुकर वापरला तर आपल्याला कधीही कुकरच्या बाबतीत अडचण येत नाही तर तुम्हाला ह्या पाच टिप्स कशा वाटल्या ते नक्की कमेंट करून सांगा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद